मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र राज्य पर्यावरण समाघात प्राधिकरण अध्यक्ष आणि झोपडपट्टी सुधार मंडळ म्हाडाचे सभापती विजय नहाटा यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ येथे शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय भोसले यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नी केअर कॅम्पसह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विजय नहाटा यांचा आदरातिथ्य सत्कार करून वाढदिवस साजरा करीत महिला वर्ग व सर्व नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। अशा या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संतोष घोसाळकर, उपशहर प्रमुख मनोज इसवे, उपविभाग प्रमुख विनायक नाईक, संजय मोरे, अरुण शेट्टी, विजय शिंदे, उपजिल्हा संघटक उषा रेंडके, विधानसभा संघटिका मधुमती हरमळकर, उपशहर संघटक ज्योती चिवे, उपशहर संघटक संगीता पाटील, विभाग संघटिका विद्या भोईर, मंगेशरी पोटले, समृद्धी मोरे, विनीता नाईक, ज्योती लाड, सुनीता भोसले, साधना अडांगळे, मेघा कदम, शाखा प्रमुख मधुकर पुजारी, विजय कदम, सावंत थोरात, उपशाखा प्रमुख अरुण गजमल, शिवसैनिक तुषार राणे, शांताराम गोपाळे, गजानन पवार, सीताराम नारखेडे, सलीम कुरेशी, दिलीप दिवकर, मकबूल दर्जी, गौरव शिंदे यांच्यासह विभागातील सर्व शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 80% समाजकारण, 20% राजकारण याच पद्धतीने शिवसेना काम करत आली आहे, पण आता आम्ही 100% समाजकारणच करत आहोत व नवी मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असे या प्रसंगी विभाग प्रमुख संजय भोसले यांनी सांगितले। बघा, सर्वप्रथम मी आमचे नेते सन्माननीय विजय नहाटा साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज नहाटा साहेबांचा वाढदिवस, वाढदिवसानिमित्त काहीतरी कार्यक्रम घ्यायचे ठरलंच होतं, पण या विभागातील सगळी परिस्थिती पाहता आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळोवेळी कार्यक्रम घेतलेले आहेत, त्या अनुषंगाने आजसुद्धा विचार केला की नी कॅम्प म्हणजे एक 50 नंतर हा आजार सहसा उद्भवतो, तर आपल्या इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला। आपण बघत असाल बहुतेक असंख्य आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेत आहेत आणि याच्यानंतर ही प्रक्रिया आपण ही दिवसभर चालू ठेवणार आहोत। या नी कॅम्पच्या माध्यमातून आपण इतर जे ज्येष्ठ नागरिक असो किंवा इतर जे काही यांना भेट देतील त्या प्रत्येकाला आपण पुढील महिनाभर 28 फेब्रुवारीपर्यंत जे काही त्यांच्या चाचण्या असतील किंवा त्याच्यावरती अजून काय उपचार पद्धती असतील त्याच्यामध्ये आपण सवलतीच्या दरात त्यांना त्याच्यावरती उपचार करणार आहोत आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा या पुढील देखील महिन्यामध्ये आमच्यामार्फत होईलच। आताच तुम्ही म्हणालात की 80% समाजकारण, 20% राजकारण, आणि नेहमी शिवसेनेने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातूनच कामं करत आलेले आहेत आणि आपण मी तर म्हणेन 80% राजकारण सॉरी 100% समाजकारण आपल्या माध्यमातून होत आहे। आज सन्माननीय विजय नहाटा साहेब यांचा वाढदिवसानिमित्त हा जो उत्साह आपण बघत आहात, खरंच ज्यावेळीपासून नहाटा साहेबांनी नवी मुंबईचं नेतृत्व स्वीकारलं आहे, खरंच निश्चित या प्रत्येक शिवसैनिकाला, प्रत्येक इथल्या नागरिकाला साहेबांची मदतच झालेली आहे। कोरोना काळात देखील त्यांनी असंख्य म्हणजे तुम्हाला सांगू अगदी आमच्या मॅडम बोलल्या की हॉस्पिटलायझेशन खूप त्यावेळी कॉस्टली होतं, महागात होतं, तर जिथे जिथे गरज आहे तिथे ते साहेबांनी अगदी हॉस्पिटलच्या वरच्या लेवलला फोन करून किंवा जिथे त्यांच्यामार्फत काही आर्थिक स्वरूपात मदत करून प्रत्येक कोरोना पेशंटला त्यांनी मदतच केलेली आहे आणि असा आमचा नेता आज त्याचा वाढदिवस म्हणजे आज आमचा उत्सवच आहे आणि या नेत्यामुळे आमच्यात जो उत्साह प्रत्येक शिवसैनिक महिला आघाडी असो प्रत्येक शिवसेनेमध्ये संचारला असतोच, त्यांच्याकडे अर्ध्या रात्रीला कधीही जा, कधी त्यांनी कुठल्या म्हणजे मी विभाग प्रमुख आहे किंवा प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी फोन करणं गरजेचं नाही, साध्या शिवसैनिकांनी फोन केला तरी त्याला आस्थेने त्याची विचारपूस करणार बाबा काय काम आहे किंवा त्यांनी जे काम सांगितलं असेल ते काम दुसऱ्या दिवशी देखील स्वतः फोन करून बाबा पूर्ण झालं का। आत्ताच थोड्या वेळपूर्वी आपले एक व्यापारी त्यांचा एक छोटासा विषय होता, तो मागच्या 2 दिवसापूर्वी मी त्यांना सांगितलं होतं, ते त्याला भेटायला आले, शुभेच्छा दिल्या, त्यांनी आस्थेने समोरून विचारलं बाबा तुझं काम झालं का। म्हणजे असा नेता होणं म्हणजे ही खूप आम्हा शिवसैनिकाचं मोठं भाग्य आहे आणि अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली यंदाची नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आपण लढत आहोत आणि निश्चितच या नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही। विजय नहाटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच उपजिल्हा संघटक उषा रेंडके यांनी विभाग प्रमुख संजय भोसले आजपर्यंत खूप चांगली समाजसेवा करीत असल्याचे म्हटले आहे। माननीय विजय नहाटा साहेबांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते, त्याचबरोबर एकच सांगते की आपल्याला नवीन मुंबईला आपल्याला असा हिरा लाभलेला आहे ज्यांचा आज वाढदिवस आहे, आपण म्हणतो वाढदिवसाच्या निमित्ताने खास करून आपल्या इकडचे विभाग प्रमुख संजय भोसले साहेबांनी असा कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांच्या साहित्याने घेतलेला आहे,
पण हा कार्यक्रम आज आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी नी पेनसाठी स्पेशली, कारण की आज गुडघ्या दुखण्याचं प्रमाण इतकं जास्ती वाढलं आहे. टी सी नाही झाली तरी त्यांना होतं. कुठेतरी संजय भोसले तुला काहीतरी वेगळं घेऊया, कधी आय चेकिंग घेतात, ब्लड चेकिंग, हे सगळं झालेलं आहे. आणि काय आहे, नीचं आहे ते खूप कॉस्टली आहे. याच्यात खरं म्हणजे आपली शाखा पण त्याच्यात योगदान देते, कारण का ते काय फ्रीमध्ये होत नाही, कारण की खूप कॉस्टली आहे. त्यामुळे आम्ही तो प्रमाण आणि पैसे सांगत नाही, पण खरं म्हणजे मी संजय भोसले साहेबांचं जास्ती करून का आभार मानते. आज मी किती वर्षांनी त्याला बघते, अगदी मी सांगते तर लहानपणापासून, पण त्यांनी एक चांगलं ठेवलं आहे, शाखेत कार्यक्रम जे शिक्षणाची पद्धत आहे, काहीतरी समाजसेवा करायची, त्याच्यात आई असून दे, धान्य वाटप असून दे, हे सगळं खास करून आम्ही नाटासाहेब फाउंडेशन जे त्यांनी एक संस्था ओपन केली, त्याच्या ह्याच्याने दुष्काळ येऊन दे, नाहीतर पावसाळा येऊन दे, आपल्याला कोरोना झाला त्यावेळेला कितीतरी असे लोक आपल्या आजूबाजूला फिरत होते ज्यांना खरंच मदत पाहिजे होते, ते गाडी पाहिजे होती, हॉस्पिटलची त्यांना हॉस्पिटलमध्ये दखला पाहिजे होतं, त्यांचे काय करायचं काय नाही करायचं, एक फोन नाटासाहेबांना जायचं, नाटासाहेब ताबडतोब ती त्यांच्या एक फोननी सगळं व्हायचं. कॅमेरामॅन विजय खराळकर सह आदित्य ढवळे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.